अखेर बिबट्या बाहेर काढण्यात वन विभागाला 4.5 तासानंतर यश। लोणार जागतिक कीर्ती प्राप्त लोणार सरोवराच्या चारही बाजूने घनदाट वृक्ष असल्याने लोणार सरोवरास अभयारण्य दर्जा प्राप्त असून अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी वास्तव्यास आहेत। लोणार अभयारण्य मधील एक बिबट्या लोणार सरोवराच्या काठावरील गुलाब सरदार यांच्या शेताजवळील एका कोरड्या अंदाजे 20 फूट असलेल्या विहिरीत बिबट्या पडला होता। सदर बिबट्याने दडकारी मारल्यामुळे त्याचा आवाज ऐकून शेजारील शेतातील गुलाब सरदार यांनी कोरड्या विहिरीजवळ येऊन पाहणी केली असता दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान कोरड्या विहिरीत एक बिबट्या असल्याचं त्यांना दिसून आलं। त्यानंतर सदर बाब ही वन विभागातील अधिकारी यांना कळवताच वन विभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळी येऊन पाहणी करून बुलढाणा येथील रेस्क्यू टीमला एका कोरड्या विहिरीत वन्य प्राणी बिबट्या पडला असल्याबाबत कळविताच रेस्क्यू टीम यांनी सदर ठिकाणी धाव घेऊन बिबट्यास काढण्याकरिता रेस्क्यू करून सीडीच्याद्वारे बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते वेळेस बिबट्याने सीडीद्वारे विहिरीच्या बाहेर येऊन पळ काढला। अशा प्रकारे वन विभागाच्या बुलढाणा येथील रेस्क्यू टीमनं एक बिबट्याचं सुखरूप प्राण वाचवलं। सदर बिबट्या पाहण्याकरिता लोणार शहरातील तसेच आजूबाजूला असणाऱ्या शेतकरी यांनी गर्दी केली होती। गर्दीमुळे तिथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी लोणार पोलीस स्टेशन ठाणेदार प्रदीप ठाकूर हे घटनास्थळी त्यांचा पोलीस बांधवांसह उपस्थित होते। तसेच नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विठ्ठल केदारे यांनी प्रत्यक्ष स्थळी येऊन पाहणी केली। बुलढाणा रेस्क्यू टीम मध्ये समाधान मांडते वनरक्षक प्रवीण सोनूने, पवन वाघ, सागर भोसले, दीपक गायकवाड, संदीप माळवी, वाहन चालक तसेच लोणार येथील रेंजर पीडी सावळे, आरएफओ सुशांत पाटील, कायंदे वनपाल, चौधरी वनरक्षक, विनकर वनरक्षक, वाहन चालक पवार, वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने अखेर दुपारी 2:30 वाजेदरम्यान बिबट्या बाहेर काढण्यास यश मिळवलं। ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज साठी शेख समद, लोणार।